हॅलो डॉक्टर जे हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आजचा आपला विषय आहे गर्भवती स्त्रीचा आहार प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की गर्भिणी अवस्थेमध्ये तिने काय आहार सेवन करावा किती वेळा आहार सेवन करावा आणि आहारामध्ये काय काय असावं याच्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे प्रत्येक गर्भवती स्त्रीने दिवसातून चार वेळा आहार सेवन करावा तो योग्य मात्रे तो योग्य प्रमाणात असावा नाश्ता सकाळी साडेसात ते नऊ या वेळेमध्ये करावा नाश्त्यामध्ये शिरा उपमा पोहे उत्तप्पा डोसा मेदूवडा तसेच मोड आलेले कडधान्य याच्यामध्ये मूग मटकी हरभरा इत्यादींचा समावेश असावा तसेच डिंक लाडू ड्रायफ्रूटचे लाडू यामध्ये बदाम काजू पिस्ता इत्यादी एक ते दोन उकडलेली अंडी एक ग्लास दूध शक्यतो त्यामध्ये खडीसाखर टाकलेले असावे यानंतर सकाळीचे जेवण हे दहा ते साडेबाराच्या दरम्यान करावे यामधील पदार्थ हे जसे काही पंचपक्वानच आहेत अशा पदार्थांचा समावेश करावा हे पदार्थ रुचकर सहज पचणारे सहाही युक्त व गरम असावे जसं की चपाती भाकरी सुकी भाजी पातळ भाजी म्हणजेच आमटी तसेच हिरवे पालेभाज्या आणि फळभाज्यांचाही समावेश असावा यामध्ये शेपू मेथी पालक माठ चाकवत तांदूळजा शेवग्याच्या शेंगाच्या पानांची भाजी आणि भेंडी ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भेटतं तसेच भोपळा गवार इत्यादी मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी यामध्ये मूग मटकी हरभरा तसेच दही ताक ताकामध्ये हिंग किंवा जिऱ्याची पूड असावी तसेच गोड पदार्थांमध्ये श्रीखंड आम्रखंड बर्फी पेडा चक्का जामून रसगुल्ला विविध प्रकारच्या खिरी तांदळाची खीर गव्हाची खीर रव्याची खीर इत्यादी मांसाहार सेवन करणाऱ्यांनी चिकन मटन मासे अंडी यांचा समावेश करावा तसेच चवयावी म्हणून तोंडी लावण्यासाठी पापड लोणचे लिंबाची फोड कोशिंबीर मुरंबा मोरावळा विविध प्रकारच्या चटण्या खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी कारळाची चटणी कडीपत्त्याची चटणी तसेच सलाडमध्ये बीट गाजर टोमॅटो कोबी काकडी कांदा यांचा समावेश करावा अशा पदार्थांचा आलटून पालटून व आवडीनुसार दररोजच्या जेवणामध्ये समावेश करावा यानंतर प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या समोर प्रश्न उभा होतो की सकाळी नाश्ता झालेला आहे जेवणही झालेलं आहे आता जिबेला चव येण्यासाठी काहीतरी चटपट काहीतरी खाऊ वाटतं तर अशा वेळेस गर्भवती स्त्रीने सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेमध्ये शेंगदाणा लाडू राजगिरा लाडू ड्रायफ्रूट लाडू यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड तसेच खजूर लाडू काळे मनुका चिक्की शेंगदाणा चिक्की खोबऱ्याची चिक्की ड्रायफ्रूट चिक्की लाह्या फुटाणे मुरमुरे चणे नारळ पाणी सीझननुसार फळांचं सेवन करावं यामध्ये महत्त्वाचे केळी चिक्कू डाळींब सफरचंद आवळा संत्री मोसंबी अंजीर आणि पेरू तसेच विविध सरबतांचाही समावेश करावा हिरवे पाल्याभाजींचे सूप घ्यावे मांसाहार करणाऱ्यांनी चिकन सूप मटन सूप अवश्य घ्यावे अशा पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाला चवही येते आणि पौष्टिकताही मिळते यानंतर दिवसाच्या शेवटी म्हणजेच रात्री जॉबनुसार किंवा वेळात वेळ काढून सर्व गर्भवती महिलांनी रात्री साडेसात ते नऊच्या दरम्यान जेवण करावे रात्रीचा आहार हा गरम आणि सहज पचणारा असावा रात्रीच्या जेवणामध्ये एक भाकरी किंवा एक चपाती वरण भात यावर एक ते दोन चमचे तूप असावे शक्यतो मुगाचे वरण असावे तसेच मुगाचे कडण मुगाची खिचडी असावी विविध खिरी तांदळाची खीर गव्हाची खीर किंवा रव्याची खीर एक ग्लास थंड दूध असावे आणि त्यामध्ये शक्यतो खडीसाखर टाकलेली असावी अशा प्रकारे रात्रीचा आहार हा कमी मात्रेत परंतु सहज पचणारा असावा अशा प्रकारे गर्भवती महिलांनी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स फॉलिक ॲसिड आयर्न कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सी फायबर्स अशा पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून आपले स्वतःचे व आपल्या गर्भाचे पोषण करावे आणि निरोगी व सुदृढ बालकात जन्म द्यावा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो